आज या ठिकाणी हेलमेट सक्ती केलेली आहे शासनाने, तर त्या निर्णयाचा विषय असा आहे की जो गिराईने हेलमेट देतो त्यांच्यासाठी ते असे वरी येतील की ठीक आहे तुम्ही हेलमेट सक्ती करा, मगर बीड शहर हा छोटा, पुणे मुंबई ठीक आहे, पुणे मुंबईत तुम्ही करू शकता, तुम्ही बीड शहरात अतिशय छोटा सिटीमध्ये किंवा बाहेर जाताना बीडच्या बाहेर जाताना तुम्ही बाहेर बायपास वगैरे इकडे तिकडे करू शकतात, मगर बीडमध्ये त्रास देणं हे बरोबर नाही आहे. पहिलेच लोक नागरिक कोरोनाने परेशान झालेले आहेत, तर आपण आणि पेट्रोल दरवाढी हे ते सगळ्यांनी परेशान आहे. कोरोनाच्या महामारीत इतकं परेशान झाली की अक्षरशः लोक पोट भरायच्या का या हेल्मेट घ्यायचं. निर्णय बदलला पाहिजे, निर्णय हा बदलला पाहिजे. शहरासाठी हे ठुला नाही पाहिजे, ठीक. बाहेर जाताना लोकांना हे लागू करण्यात ये. अभी देखिए सर, जब से शासन ने हमको ऑर्डर दिया है कि हेलमेट के बगैर पेट्रोल मत दो, तो हम तो हमारी तरीके से पूरी उस पर अमल कर रहे हैं. लेकिन जो ग्रेक आता है वो ग्रेक बोलता है कि यहाँ खड्डे है, ये है, उनको तकलीफ होती बोलता है पहनने में. किसको अर्जेंट काम रहता है डायरेक्ट हमारे आंग पे आ रहा. अगर शासन निर्णय है तो हमारे यहाँ प्रोटेक्शन दो, हम ग्रेक के साथ लड़ नहीं सकते. यहाँ भीड़ में भी बहुत सारे धारकारी लोग आते हैं, हम उनसे बार बार फेस कर नहीं सकते. अगर आपको अगर हेलमेट अगर लागू करना ही है सच में, तो हर पंप के ऊपर प्रोटेक्शन दो. हम ग्रेक से लड़ नहीं सकते, ये हमारे मांग नहीं है कि जब नहीं उसकी हमको कोई जानकारी नहीं है. लेकिन ये धंधा चालू हो जाएगा. अगर आपको ओरिजिनल करना है तो आपको सिग्नल के ऊपर भी जो ट्रैफिक पुलिस वाले हैं उनको, जो गाड़ी जो घूम रही है भीड़ शहर के अंदर, तो रोड पर भी तुम उसको सख्ती करो. सिर्फ पंप के तक तुम लागू करेंगे तो ये अमल में नहीं आएगा. आपको अगर ओरिजिनल में लागू करना है तो रोड पर भी करो, सिग्नल पे करो, जहाँ जहाँ चौकी है, जहाँ जहाँ पे ट्रैफिक का ऑफिस है वहाँ पे तुम लोग खड़े करके सख्ती करो. सिर्फ आप पंप के ऊपर करेंगे तो ये अमल में नहीं आने वाला है. अच्छा मनी साहब, एक सिटी लोकल लेवलला वापरायचं म्हणजे आता लोक कसं जमणार मला सांगा. एक तर लोकल, एक तर रेस्पिरेशनचा प्रॉब्लेम, मला मी ॲस्थेमॅटिक प्रॉब्लेम आहे. मी आता मला हेल्मेटला घातल्यानंतर मला श्वासोच्छ्वास घेण्याचं, मी हेल्मेट मास्क हे वापरतो, पण ते मला नाक नोज खाली, कारण मला रेस्पिरेशन होत नाही माझं. आणि मी मला सध्या आता मौत झाली डॉक्टर देशमुख म्हणून लिंबारोईला, सध्या मौत चालू आहे त्यांची, मला जायचं अर्जंट. आणि ते म्हणतात की विदाऊट हेल्मेट पेट्रोल देत नाही. हे अधिकारी लोक ए सीच्या कॅबिनमध्ये बसून लोकांची हे करण्यासाठी बसलेले आहेत का, हे मला एवढंच प्रश्न विचारायचं तुम्हाला. हा निर्णय बदलला पाहिजे, हा निर्णय शासनाने ताबडतोब बदलायलाच पाहिजे.